कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज Z5 सोबत, तेही एकदम फ्री. काय झालं? शुरू. ते थंड झालंय, मी गरम करून देतो. नको. सांडते सांडते मी तुला बाहेर आणून देतो. ते नको. आय मॅनेज. ऐक ना, आपण बरेच दिवस झालं चांगलं काही खाल्लंच नाही ना. मागच्या वेळेस मी कांदा भजी केली होती, ती करपली होती. मी तुझ्यासाठी कांदा भजी करू का, किंवा मग मी तू सांगशील ते करतो, वेगळं काही काही गरज नाही आहे. मला नकोय. एक प्लीज प्लीज बस, प्लीज प्लीज, मी हात जोडतो. प्लीज प्लीज बस, लेट मी एक्सप्लेन. ॲक्च्युली मगाशी विभावरी भांडं उचलायला गेल्या, त्यांच्या हातातलं ते सटकलं, त्याच्या पायावर पडलं ते, आणि त्यांना लागलं. मला का सांगतोयस तू? मला ऐकण्यात काही इंटरेस्ट नाहीये. जाऊ दे, आजोबांचे रिच्युअल्स पूर्ण करायचे. 10:30 वाजतं ते. गुरुजींना तू बोलवणारेस का मी बोलू? गावातलं कोण येणार नाही, मुंबईवरूनच बोलवायला लागेल. आणि सामान, सामानाचं काय मागवलंयस का? सामान का अडकतेस या सगळ्यामध्ये? आपण निघायला पाहिजे ना इथनं. आजोबांचे रिच्युअल्स पूर्ण झाल्याशिवाय मी इथून हलणार नाही. तुला जायचंय तर तू जा, हवं तर त्या विभावरी नर्सला घेऊन जा. तू काय बोलतेस कळतंय तुला? एकदा तरी विचार कर ना, बोलण्याच्या पूर्वी एकदा विचार कर. आपल्या दोघांच्या विश्वामध्ये तिसरं कोणीही नाहीये. विभावरी आपल्या बरोबर मुंबईला येणार नाहीये, आणि हा माझा डिसिजन नाहीये, त्यांनीच मला तसं सांगितलंय. आमचं लग्न झालं नसतं तर त्या मुलीचे काय हाल झाले असते हे मी तुला सांगू शकत नाही. शशिकांत बरोबर लग्न लावणार होते, शशिकांत बरोबर. माहितीये ना तुला तो कसा माणूस आहे? ते माणूस कसला, तो हैवान आहे, हैवान. त्यांनी आयुष्यभर छळलं असतं त्या विभावरीला, आणि त्याचं सगळ्याच ऐकून शरू. विभा, इथं येताना स्वतःच्या पायांनी यायचं असतंय. पण जाताना जाताना चंद्रविलास ठरवतो कुणाची पावलं बाहेर जाणार, कुणाची पावलं इथं थांबणार. चंद्रविलासने माझ्या संसाराचा वाटोळ केलंय ग. माझा नवरा चंद्रविलास मध्ये येऊन हरवला. आमच्या अनंताचा आणि नंदाचा बाप या चंद्रविलासने हिरवून घेतला. जगणच कठीण करून टाकलंय ग माझं. उषा, पण अंबिका तू तू किती दिवस हे सहन करणार? तू तुझ्या नवऱ्याला सोडून का नाही देत? अगं असं काही बोलू नको बाई. हे जर त्यांच्या कानावर पडलं तरी ना,
जीव घेतील तुझा आणि माझा. माझा नवरा असा नव्हता ग. डोळ्यात त्याच्या प्रेम दिसायचं आधी आणि आता आता दिसतेय ती फक्त दहशत. क्षणात त्या माणसाचा राक्षस होताना बघतेय मी रोज. एक दिवस आम्हा सगळ्यांचा जीव घेईल अशी भीती वाटतेय मला. परमेश्वरा आता तूच सांभाळ. उषा तू जा इथन. तू पण चल माझ्यासोबत. मी नाही तुला तुला एकटीला नाही सोडून जाऊ शकत. अंबिके हे अंबिके अंबिका चल तू. या घरातला देव तुझ्याकडे ठेव. अगं या चंद्रविलास मध्ये देवाला सुद्धा बंधनं घातलीयत. देवाचं सुद्धा उच्चाटन केलंय. कधीतरी या देवाला जागा मिळेल याचीच प्रार्थना करते मी. अंबिका पण तू जा. असं काय करशात तू माझ्यासोबत आली. जा इथून. काय झालं? अंबिकाला विभाला भेटायला आले होते. कुठे माहिती आहे का? नाही माहित नाही. असतील इथेच कुठेतरी. हो काय झालं? एक सांगू का पोरी, तुझी आजी होती ना अंबिका, तिच्यातलं काय तर आलंय बघ तुझ्यात. अगं तुझी आजी माझी मैत्रीण होती. Z5 ऍप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.